नमस्कार प्रेक्षकांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ असणारे पालकांनी मुलांवर कोणते संस्कार केले पाहिजेत तर क्रमांक एक तो आहे संस्कार हा अस्सल भारतीय शब्द आणि उपचार असावा की इंग्लिश मधील अपब्रिगिंग म्हणजे संस्कार दोघांमध्ये फरक असल्यास कोणता फरक आपल्याला दिसतो हे अगोदर स्पष्ट असलं पाहिजे आणि संस्कार म्हणजे काय ते सर्वप्रथम पालकांना माहीत असलं पाहिजे क्रमांक दोन काही विशिष्ट संस्कार ज्या वेळेला पालक मुलांना देत असतात त्यावेळी आपण मुलांना इतरांपेक्षा वेगळं पाडण्याचे प्रशिक्षण देत आहोत का याचा विचार देखील इथं केला पाहिजे चांगल्या मार्गावर जर मुलांना नेत असू तर नेताना न संस्काराची घडी ही घसरते का याचा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे क्रमांक तीन तो म्हणजे की भारतीय संस्कारामधून खास सांगायला गेलं तर जातीयवादी प्रशिक्षण हे मिळतं असं जर असेल तर काय केले पाहिजे संस्काराद्वारे आपल्या जातीच्या कुंपणामधून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला या ठिकाणी दिसून येते किंवा असे आपल्याला सतत वाटत राहते बघा संस्कारामध्ये जर आपण आपल्या जातीच्या कुंपणातून बाहेर निघत नसू तर त्या संस्काराचा उपयोग या ठिकाणी होणार नाही सो सर्वप्रथम अगोदर आपण सर्व समान आहोत याचा विचार केला पाहिजे संस्कार देत असताना पालकांनी मुलांना क्रमांक चार आर्थिक प्राप्तीनुसार सामाजिक वर्गांनुसार म्हणजेच तुमची आर्थिक प्राप्ती कशी आहे तुमचा सामाजिक वर्ग कसा आहे म्हणजेच तुमचा सोशल स्टेटस काय आहे आणि तुमचा इन्कम स्टेटस काय आहे तुम्ही उच्च आहात तुम्ही मध्यम आहात का तुम्ही निम्न आहात यानुसार किंवा वगैरे यानुसार संस्काराची व्याप्ती बदलते का याचाही विचार या ठिकाणी केला पाहिजे श्रीमंत घरातील ज्या मुलांना संस्कार दिले जातात तेच गरीब घरातील मुलांना सुद्धा दिले जातात सो so, माझ्या जा माहितीनुसार तुमच्या स्टेटसनुसार संस्कार हे चेंज होत नाहीत क्रमांक पाच संस्कृतीमुळे विचारसरणीवर फरक पडतो का तो किती प्रमाणामध्ये फरक पडतो याचाही विचार इथं केला पाहिजे मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत याचाही विचार इथं झाला पाहिजे संस्काराच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वातंत्र्य विचार करायला कधी दिला पाहिजे मुलांना कधी इंडिपेंडेंट आपण केलं पाहिजे याचाही विचार पालकांनी या ठिकाणी केला पाहिजे क्रमांक सहा तो म्हणजे बालसंस्कार शिबिरांमधून मुक्त आणि स्वतंत्र विचार करण्याचे शिक्षण देतात का हाही विचार इथं असला पाहिजे चांगले वागले पाहिजे मोठ्यांचा आदर हा सतत नेहमी केला पाहिजे एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहिलं पाहिजे वगैरे सहसा घरामध्ये या सर्व गोष्टी शिकवल्या जाणाऱ्या असतात तरी या गोष्टींखेरीज दुसरे कोणते संस्कार आहेत जे मुलांवर केले जातात याचा विचार पालकांनी केला पाहिजे पालकांनी हे शोधून काढलं पाहिजे तर बघा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की कुठल्या वयापर्यंत किंवा किती काळापर्यंत मुलांवरती संस्कार हे केले गेले पाहिजेत आणि कोणत्या गोष्टीचे केले पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक संस्कार करत असताना तो कश